आरक्षणाच्या बाबतीत सरकारने वेळोवेळी विरोधी पक्षाची मदत मागितली होती आणि विरोधी पक्षाने देखील महाराष्ट्रामध्ये कुठेही वातावरण अशांत होऊ नये म्हणून सहकार्याची भूमिका घेतली होती. ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला आवाहन केलं त्या त्या वेळेला विरोधी पक्षाने त्यांना सहकार्य केलं. या अधिवेशनात आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी एकच मागणी केली होती की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आज आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्री हे आरक्षण कसं मिळेल, कसं देता येईल, कसं ते न्यायालयात टिकेल या बाबतीमध्ये स्पष्टीकरण देतील. कारण ज्या वेळेला यावरती चर्चा झाली त्यावेळे आम्ही हे सांगितलं होतं की ज्या वेळेला हे आरक्षण कोर्टात फेटाळलं गेलं, कोर्टात ज्या ज्या कारणासाठी फेटाळलं गेलं त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे आरक्षण यावेळेला फेटाळलं जाणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी आणि त्याच्या संदर्भातला एक कालबद्ध कार्यक्रम सरकारने जाहीर करावा. आज आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेची डेडलाईन दिलेली आहे. आज OBC समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाकयुद्ध चालू आहे, दररोज सकाळी उठून भांडणं चालू आहेत, महाराष्ट्र अशांत होत आहे. एक मंत्री याच्यामध्ये OBC समाजाची बाजू मांडतोय आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांकडनं अशी अपेक्षा होती की ते कालबद्ध कार्यक्रम सांगतील. आज आपल्याला माहिती आहे की ज्या कारणास्तव हे आरक्षण प्रत्येक वेळेला फेटाळलं गेलं ते कारण म्हणजे मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या हा मागासलेला आहे हे मागासवर्ग आयोगाने सिद्ध करायला पाहिजे. त्यासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करायला पाहिजे. तो डाटा गोळा केल्याच्यानंतर तो डाटा व्यवस्थित मांडला पाहिजे. मागासवर्ग आयोगाने काम केलं पाहिजे. आणखीन 50% वरती जर जायचं असेल तर सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करणं जरुरीच आहे. आजच्या पूर्ण भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही काय काय सवलती देतोय, आम्ही काय काय योजना आणतोय, ज्या योजना आम्ही आणू काय करू हे सगळं भविष्यात काय करणार ते सांगितलंय. पण मूळ मराठ्याला आरक्षण कसं देणार आणि हे आरक्षण कोर्टात टिकणार कसं, ज्या कारणास्तव आरक्षण वारंवार फेटाळलं गेलं त्या मुद्द्यावरती त्यांनी अवाक्षरही काढलं नाही यावरनं अतिशय स्पष्ट दिसतंय. 24 तारीख आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला त्यांनी 30 दिवस मागितले होते, मराठा समाजाने 40 दिवस दिले, त्यानंतर 2 महिने दिले, आज ती देखील डेडलाईन संपत आलेली आहे. 24 तारखेपासून कदाचित महाराष्ट्रात अजून वातावरण खराब होऊ शकतं आणि अशा पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कुठली अशी घोषणा केली नाही ज्याच्यामुळे मराठा समाजाला किंवा OBC एक आशेचा किरण दिसेल किंवा कुठली एक आशा दिसेल की आपल्याला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे या गोष्टी स्पष्ट होत आहेत की मराठा समाजाला केवळ फसवलं जात आहे, OBC समाजाला देखील फसवलं जात आहे. जातीच्या नोंदी ह्या तर कायद्यातच तरतूद आहे, ज्याच्याकडे कुणबीचं सर्टिफिकेट आहे त्याच्या नातेवाईकाला कायदेशीर अधिकार आहे त्याचं सर्टिफिकेट मिळण्याचा. त्यामुळे हे सगळं गोलगोल फसवून आज उत्तर दिलं गेलं आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, त्याला हे आरक्षण देता येणं जमत नाही आहे म्हणून अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलं. त्यांनी आज अशी घोषणा केली की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षण जाहीर करू. याचा अर्थ त्यांनी जे 2 महिने स्वतःहून मागितले होते त्याची डेडलाईन त्यांनी स्वतःहूनच आज पुढे केलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा या समाजाला त्यांनी फसवलंय. आणि अधिवेशन फेब्रुवारीमध्ये होणारच आहे, त्याचं कारण लोकसभेमध्ये लोकसभेची आचारसंहिता मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांची अपेक्षा भंग झालेला आहे आणि मला असं वाटतं की दिवसेदिवस वातावरण खराब होते आणि सरकार याच्यामध्ये अतिशय निष्क्रिय झालेलं आहे, कुठलंही काम करत नाही आहे. आमचे मुद्दे देखील मांडायला आम्हाला सभापतींनी परवानगी दिली नाही म्हणून आम्ही आमचा निषेध आपल्या माध्यमांच्या समोर व्यक्त करतोय.